की काही काही ठिकाणचे प्रोजेक्ट, आता उदाहरणार्थ समृद्धी महामार्ग आहे, समृद्धी महामार्ग खरं तर उद्धव ठाकरे साहेब, एकनाथराव शिंदे त्यावेळेस रस्ते विकास महामंडळाचे प्रमुख होते आणि 1 मेला करायचं ठरलं होतं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, पण नंतर कुठेतरी एखादा त्या कुठलं ब्रिजच्या तिथलं काहीतरी काम कोसळलं का काहीतरी झालं आणि त्याच्यामुळे ते 15 ऑगस्टला करायचं ठरवलं, परंतु जून एंडलाच आम्हाला घरी जावं लागलं आणि त्याच्यामुळे 15 ऑगस्टला हे आले लोक. आता कधी उद्घाटन करणारे माहिती नाही. वास्तविक त्या भागातल्या लोकांची अतिशय मागणी आहे की 1 मेला जिथं उद्घाटन होणार होतं, काही संपूर्ण नव्हतं परंतु बऱ्याच टप्प्याचं, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नागपूरपासून शिर्डीपर्यंत का काहीतरी अशा प्रकारच्या टप्प्याचं उद्घाटन ते करायचं ठरलेलं होतं. आता डिसेंबर महिना आला, वर्ष संपत आलं, पुढच्या 15 दिवसांनी 10 दिवसांनी डिसेंबर महिना सुरू होईल, म्हणजे असं असताना पण त्याचं उद्घाटन होत नाही. एवढा करोडो रुपये खर्च करून केलेला रोड आहे, त्याचा वापर तरी व्हायला पाहिजे. ठीक आहे, संपूर्ण झाला नसला तरी जेवढा झाला आहे तेवढा तरी वापरायला सुरुवात केली तर निश्चितपणे त्याचा फायदा हा मराठवाडा विदर्भातल्या एकंदरीत डेव्हलपमेंटवर झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळं सरकारने त्याबद्दल तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे.